जगात अशी काही लोक आहेत ज्यांना पंचपक्वान्न दिलं तरी ते नागडोळे मुरडतात, पण तुम्ही एक चटणी आणि पोळी दिली तरी ते आवडीने खातात, त्या लोकांमध्ये मी पण येते. आज आपण दोन प्रकारच्या चटण्या बघत आहोत, एक तिळाची आणि दुसरी शेंगदाण्याची. सर्वात अगोदर तिळाची चटणी बनवून, वाटीभर तीळ आहेत, तीळ हे छान भाजून घ्यायचे आहेत. तिळांचा आवाज येतो तोपर्यंत हे भाजून घ्यायचे. तीळ असे तडतडायला लागले की गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचे. तीळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण जिरं हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ. 2 चमचे जिरं आहे. जिरं बारीक झाल्यानंतर यामध्ये लसूण टाकायचा, तो पण बारीक वाटून घ्यायचा आहे. लसूण आणि जिऱ्याची ही पेस्ट तयार आहे. एका वाटीमध्ये हे काढून घेऊत आणि याच भांड्यामध्ये अगोदर आपण तीळ हे बारीक करून घेणार आहोत. तीळ बारीक झाल्यानंतर आपण आता चटणी बनवू. लसूण जिऱ्याची पेस्ट, बारीक केलेले तीळ, यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे 3 चमचे. चटणी ही थोडी तिखटच लागते, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि 2 चमचे मीठ आहे. आता मिक्सरमध्ये परत एकदा फिरून घ्यायचं आहे आपल्याला. आपली ही चटणी तयार आहे. आता हिला आपण फोडणी देऊ. त्यासाठी एक कढई घेतली, त्यामध्ये 2 चमचे तेल आहे. तेल गरम झाले की नाही हे बघण्यासाठी थोडंसं जिरं टाकून बघायचं. जिरं तडतडलं म्हणजे तेल गरम आहे. आता यामध्ये कढीपत्त्याचे पाने टाकणार आहोत. कढीपत्ता हा बारीक चिरून टाकायचा, म्हणजे तेलामध्ये छान खरपूस तळला जातो आणि चटणी खाताना खूप छान लागते. 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं आहेत. गॅस हा बारीकच राहू द्यायचा. ही पाने छान तळल्यामुळे एकदम बारीक होतात जेव्हा आपण चटणी मिक्स करतो तेव्हा. आता ही चटणी मिक्स करायची जी आपण बनवली होती ती, आणि गॅस बंद केला तरी चालेल कारण तेल हे खूप गरम आहे आपलं. छान असं मिक्स करून घ्यायचं. चटणी ही तयार आहे आपली, साईडला ठेवूत थंड होण्यासाठी. नंतर एका भरणीमध्ये भरून तुम्ही खाऊ शकता. आता आपण शेंगदाण्याची चटणी बनवू. शेंगदाणे वाटीभर घेतलेले आहेत, छान भाजून घ्यायचे खरपूस होईपर्यंत. शेंगदाणे भाजले आहेत आपले, गॅस बंद करायचा आणि थंड होऊ द्यायचे इथे शेंगदाणे. शेंगदाणे थंड झाले की मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. बारीक पावडर बनवत आहोत. तुम्हाला जर जाडसर चटणी हवी असेल तर थोडे दाणे दाणे राहू दिले तरी चालेल. आता याच भांड्यामध्ये सर्वात अगोदर जिरं आणि लसूण टाकून पेस्ट बनवून घ्यायची. लसणाच्या पाकळ्या जास्त टाकायच्या, त्यामुळे चटणी एकदम खमंग लागते. ही पेस्ट तयार झाल्यानंतर यामध्ये दाण्याचं पावडर टाकायचं जे अगोदर आपण बनवलं होतं ते. आता यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकायचं. चटणीमध्ये लाल तिखट जास्तच प्रमाणात लागते कारण चटणी ही तिखटच हवी. मी इथे 2 ते 3 चमचे चटणी टाकत आहे आणि 2 चमचे मीठ टाकत आहे. परत एकदा मिक्सरमधून फिरून घेणार आहोत. शेंगदाण्या चटणी तयार आहे, हिला आपण आता फोडणी देऊ. फोडणीसाठी परत एकदा कढई घ्यायची. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं. तेल पूर्णपणे गरम झाल्यानंतर यामध्ये कढीपत्त्याचे पाने आणि जिरं टाकायचे आपल्याला. कढीपत्ता तुम्ही बारीक करून सुद्धा टाकू शकता किंवा पाने सुद्धा टाकू शकता. यामध्ये कोथिंबीर असेल तर ते सुद्धा टाका, त्यामुळे पण चटणी खूप छान होते. कोथिंबीर छान अशी तळून घ्यायची तेलामध्ये एकदम खरपूस होईपर्यंत. आता चटणी मिक्स करायची. गॅस बंद करायचा आणि मिक्स करून घ्यायचं चम्मचनी. आपल्या या दोन्ही पण चटण्या तयार आहेत. एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा, खूप छान होतात. जेवणाची चव तुमच्या डबल होईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नुसती चटणी पोळीसुद्धा मुलं आवडीने खातील. एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा.